नमस्कार, आस्वाद खट्ट्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण पास्ता बनवतोय. एपीचा आपण चिजी पास्ता बनवतोय. त्याच्यासाठी एका पॅनमध्ये एक ग्लास पाणी घेतलं आहे आपण. त्यात आपण पास्ता टाकून घेतला आहे. आता व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता पास्ताला उकळी यायला लागली आपल्या पाण्याला. चार ते पाच मिनिटामध्ये आपला पास्ता शिजतो. फक्त मध्ये मध्ये त्याला हलवत राहायला लागतो. तुम्ही बघू शकता आता आपला पास्ता शिजलेला आहे. आता आपण तो काढून घेऊ एका चाळणीमध्ये, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल सगळं. त्याच्यानंतर आपण एका पॅनमध्ये तेल घेतलं आहे, 2 चमचे तेल घेतलं आहे इथे मी. त्याच्यावरती आपण कांदा परतून घ्यायचा आहे. 2 कांदे उभे कापून घेतलेले आहेत आपण. त्याच्यानंतर लसूण टाकला आहे. 2 ते 3 पाक्या लसणाच्या कापून टाकलेल्या आहेत. तुम्हाला नसेल आवडत, नाही टाकला तरी चालेल लसूण. कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. आता आपण सिमला मिरची टाकून घेणार आहे. त्याच्यानंतर 2 मिरच्या आपण उभ्या कापून घेतल्या, त्या टाकणार आहे. कांदा खूप लाल करायचा नाही आपल्याला. त्यातच मिरच्या आपण परतून घेणार आहे चांगल्या. सिमला मिरची आणि आपली साधी मिरची दोन्ही टाकलेत आपण. त्याच्यावरती 1 मिनिट आपण झाकण ठेवणार आहे. बघू शकता तुम्ही 1 मिनिटात आपण झाकण काढले. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ अगदी कमी टाकायचं आहे, कारण आपण पास्ता मसाला टाकणार आहे त्याच्यात पण मीठ असतं. हे सगळं छान परतून घ्यायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टॅमॅटो टाकणार आहे. 1 टॅमॅटो आपण उभा कापून घेतला आहे. ते पण परतून घ्यायचं व्यवस्थित सगळं. भाज्या आपल्याला खूप शिजवायच्या नाही आहेत. एक ते 2 मिनिटं आपण फक्त परतून घेणार आहे. आता आपण पास्ता मसाल्याबरोबर जी पुडी भेटली मसाल्याची ती टाकून घेणार आहे. आणि त्यात 2 ते 3 चमचे आपण पाणी टाकले मसाला जळू नये म्हणून. आणि त्याच्यानंतर आपण शिजवून घेतलेला पास्ता टाकतोय. आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एक ते 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. या पद्धतीने आता आपला पास्ता तयार झालेला आहे. आपण तो आता सर्व करून घेऊ. अगदी सोप्या पद्धतीने चिजी पास्ता आपण तयार केलेला आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.